आधार कार्ड आमचे कुटुंब प्रदीपजी धानेकर साहेब यांना प्रथम तुम्ही वाढदिवसाच्या शुभमय शुभेच्छा देतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी आपल्यासमोर एक छोटेसे व्याख्यान सादर करीत आहे, ते आपण शांत चित्ताने ऐकावं. वक्त बरोबर 12:35 आणि त्याच वक्त्याला राजाने गड सोडला. आता सोबत कोण घेतले? तानाजी बाजी यसाजी कोंडाजी कर्तोजी चला सगळ्याचे भेटून नाही. यापैकी कुणी नाही सोबत. तानाजी नाही, बाजी नाही, यसाजी नाही, कोंडाजी नाही, कर्तोजी नाही. प्रत्येकाला जबाबदारी देऊन आपापल्या जागी ठेवला. मग सोबत कोणी? महाराजांच्या सोबत घेतला शिवा महाला. का? अहो दानपट्ट्या चालवतो. अहो पण तोच का? अहो समोर सय्यद बंडा आहे, त्याच्याशी झुंजायचा तर हवा फक्त जीवा. सोबत घेतला संभाजी कावजी कोंढाळ. का? अहो दिपाळ आहे. अहो पण तोच का? अहो अफजल खान कसाचा आहे. आखाड्यात पैलवान उतरवायचे झाले तर एका गटाचे असावे, म्हणजे कुस्ती रंगते म्हणून लाय संभाजी कावजी कोंढाळकर. आणखी आठ रक्षक घेतले आणि महाराज गडावर निघाले. चालता चालता परत महाराष्ट्र बघून जीवाला विचारलं, जीवा कात्रे करे? आता जीवाला कळे ना, खामाच्या भुकेला निघाले, तलवार घेतली असेल की कात्रे कशा? महाराजांनी जीवाला परत विचारलं, जीवा कात्रे आहे का? आता जीवा नाभिक समाजाचा असा. जीवा म्हटला, जाय की काड काड आमची गाडी वाढ कर, गाडी वाढ कर, इतकी वाढ कर की भेटे वेळी आमचं कारण हातात धरायची म्हटली ते त्याच्या हातून आली नाही पाहिजे. केस ओढल्यावर काय वेदना होतात ते आपल्याला कळतं. खानाने त्या भेटीवेळी गाडी ओढली आणि वेदना झाल्या तर तो एक क्षण आपल्या मृत्यूचं कारण ठरू शकतो. म्हणून महाराजांनी जीवाला सांगितलं, जीवा आमची गाडी वाढ कर, इतकी वाढ कर की भेटीवेळी आमचं कारण हाती आली नाही पाहिजे. किती नियोजन करून निघाले महाराज. नियोजनानुसार त्याने प्रत्येकाला जबाबदारी दिली. जीवाला सांगितलं, जीवा तू आमच्या बरोबर आज शामेने द्यायचा, पण तू खानाकडे बघायचा नाही, तू माझ्याकडे बघायचा नाही, तू कृष्णाजीकडे बघायचा नाही, तू फक्त सय्यद बंडा बघायचा बस. संभाजी कावजीने सांगितलं, तू आमच्या बरोबर खाली यायचं, पण तू शामेनात आत यायचं नाही, तू शामेनाच्या बाहेर तू खानाकडे बघायचा नाही, तू माझ्याकडे बघायचा नाही, आमचं आत यायचं नाही, तू राजांना घेणं नाही. पण अफजल खानच्या शामेनात जिवंत बाहेर आला तर त्याला जिवंत ठेवायचं नाही. ही जबाबदारी तुझी. प्रत्येकाला जबाबदारी दिली आणि महाराज गडावर उतरले. 12:30 गडावर निघालेले राजे खानाच्या छावणीच्या बाहेर दुपारी बरोबर 2:00 पोहोचले. बरोबर 2:00 खाण्याला वर्दी मिळाली. शिवाजीराजे तसा खान कुठून उभा राहिला. समोर पाहिलं 5-5.5 फूट उंचे देखणे रुमकदार राजे शिवाजी. आज ते कदम येताना दिसले तसं खानानं विचारलं, हे शिवाजी. बकल्यानं मान डोलावली, खान 2 फूट झाला, बाहू फिरवले. आज शिवाजीराजे आणि गळभेटीसाठी राजे पुढे आले. आणि मग आता मला